राज्यामध्ये सत्तांतर झालं. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याची सूत्र घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी द्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहताय आज कोरेगाव नगरपंचायतीला 66 कोटी रुपयांच्या कामांचं फक्त ट्रिमिक्स कॉन्क्रीट आणि अंडरग्राऊंड गटर याच्या कामाचा शुभारंभ आज होतो आहे. सगळ्याच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत आणि कामं उत्कृष्ट होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातले सगळे नामांकित कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बोलवलेले आहे. आपण कुठंही बिट्युमिनचा वापर करत नाही आहे. आज जे रस्ते आपण बांधतो आहे ते किमान 50 ते 60 वर्ष टिकले पाहिजेत अशा दर्जाचे रस्ते आज आपण कोरेगाव शहरामध्ये बांधतो आहे. याचा फायदा एक आहे की कोरेगाव शहरातले रस्ते खूप अरुंद झाले होते. आज हे रस्ते बांधल्यामुळं सगळे रस्ते रुंद व्हायला लागलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे ओपन गटार होती ती बंदिस्त झाल्यामुळं डासांचा प्रादुर्भाव जो आहे तो निश्चित या ठिकाणी कमी व्हायला मदत होईल. आता नेमका कितीचा कशा पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे या रस्त्यांच्या अनुषंगाने? हे रस्ते जसे मेट्रो शहर आहे मुंबई पुण्याचे जसे रस्ते बांधले जातात किंवा काही युरोपियन शहरं त्याचा आम्ही अभ्यास केला आहे. त्या स्टँडर्डनुसार आपण या ठिकाणी टेक्निकल सँक्शन घेतलेलं आहे. त्याचे डिझाईन्स आपण युरोपच्या जी शहरं आहेत त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मधून रस्ता आपण तुम्ही पाहताय खालून आपण रस्ता बांधत येतो आहे. खालचा लेअर करतो आहे 3-3, 4-4 फूट खाली जाऊन रोलिंग करून आपण त्याच्यावरती लेअर्स घेतो आहे. त्यामुळे हे मजबूत फाउंडेशन होतं आहेच पण अंडरग्राऊंड गटर आणि अंडरग्राऊंड पाण्याचे सगळ्या लाईन्स फिरत आहेत. शिवाय भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाले तर क्रॉस कनेक्शनसाठी आपण त्या ठिकाणी प्रत्येक 25 मीटरला आडव्या पाईपलाईनसुद्धा टाकतो. ते भविष्यातल्या युटिलिटी असतील ऑप्टिकल फायबर केबल असतील किंवा आधी तर त्या सगळ्याला हे आपलं जे बांध रस्त्याचं बांधकाम आहे हे कुठेही उकरायचे कारण नाही आहे. हे सगळीकडं सुटेबुईल होईल अशा पद्धतीचे रस्ते बांधतोय. हे जे थांबलेले प्रकल्प आहेत ते पुन्हा स्पीडमध्ये चालू झालेले आहेत. मोठे रस्ते होत आहेत पुणे बेंगलोर फ्रेट कॉरिडॉरसारखे होत आहेत. 11 लाख कोटीची गुंतवणूक ह्या विभागात येते. मग काही लोकांना आता काही कामच नसतं मग याच्यापासून ते थोडंसं लक्ष विचलित करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. त्याकडे जनतेने लक्ष द्यायचं नसतं. ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने आता कशा पद्धतीची तयारी आता? ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या साधारणतः स्थानिक पातळीवरती होत आहेत. आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. 7 ग्रामपंचायती बिनविरोध करून त्या ठिकाणी सरपंच आमचे झालेले आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये दोन्हीकडेही आमचे लोक आहेत आणि दोन्ही बाजूने आमचेच लोक उभे आहेत. ज्या ठिकाणी समोरासमोर लढत आहे त्या ठिकाणी मी ताकदीनं लढतो. आजपर्यंत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी कामं केली आणि रस्ते कुठं गायब झाले हे पाहिलं. रस्ते देणं याचा हेतू काय असतो? गाव सुंदर झालं पाहिजे, लोकांना त्याचा उपयोग करता आला पाहिजे. कोण बांधतं आहे महत्त्वाचं नाही. पहिली गोष्ट मी सांगतो, मी माझ्या आयुष्यात कॉन्ट्रॅक्टरशिप केली नाही. कॉन्ट्रॅक्टरशिप करणारे कोण असतील ते त्यांनी बघावेत आणि जनतेला कळत आहे. आज ही रस्ते जे बांधणारी मुलं आहेत ती ह्या मतदारसंघातलीच आहेत. सागर शिंदे आमचा या मतदारसंघातलाच आहे. जवळजवळ 42 तरुण मुलं आज रस्ते बांधणीच्या कामामध्ये आहेत आणि या मतदारसंघातले आहेत, बाहेरचे नाहीत. पूर्वी वाशीतनं कॉन्ट्रॅक्टर यायचे, आता काय झालं आहे मलिदा मिळायचा बंद झाला. सगळं आणून टाकायची डांबर खायचं, खडी ठेवायची सिमेंट खायचं, लोखंड खायचं, सगळे प्रकार बंद झालेले आहेत. त्यामुळे ह्या अशा आरोपांना आम्ही फार किंमत देत नाही. फायनल रिझल्ट काय आहे ही जनता पाहते. प्रभू शिवछत्रपती असतील, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे आपण महामानव का म्हणतोय ना, हे श्रेष्ठ का म्हणतो, त्यांच्या विचारांनी जनता सुखावली, त्यांच्या विचारांनी जनतेमध्ये आमूलाग्र बदल घडले. म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी वंदतो पूजतो. पण आज तुम्ही पाहताय टीका करणारे लोक कोण आहेत? ज्या लोकांना संध्याकाळची शुद्ध नसते अशी लोकं टीका करतात. काही लोक असे आहेत ज्या लोकांनी हजारो गरीब कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आज
स्वतःला खूप सज्जन समजून अशा टीका करतायत असे लोक आहेत. कित्येक लोकांना बेघर करणारे हे लोक आहेत, त्यांना अधिकारच पोचू शकत नाही टीका करण्याचा. काल जो शाहीफेक प्रकार झाला याविषयी काय सांगाल की ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे चंद्रकांत पाटील, त्यांनी याबाबत खुलासा करून देखील काही जणांनी यांच्यावर शाहीफेक केली. माझं स्पष्टच म्हणणं आहे, मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, कुणी महापुरुषांबद्दल बोलताना तर तारतम्य बाळगलं पाहिजेत, पण काही गोष्टी आता घडतात. तुम्ही पहा, बऱ्याच ठिकाणी हे सगळं राजकारणाच्या ओरिएंटेड चाललेलं तुम्हाला दिसतं. ह्याच्यात क्लिअर कट राजकारण आहे. एका बाजूला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन चाललेलं आहे, प्रचंड जनतेची कामं चालू आहेत. तुम्हाला माहीत सांगतो, कोरेगाव मतदारसंघामध्ये 400 कोटीचे पाणी प्रकल्पाची कामं चालू झालेली आहेत, उपसा सिंचन योजनेची कामं चालू झालेली आहेत. म्हणजे जे थांबलेले प्रकल्प आहेत ते पुन्हा स्पीडमध्ये चालू झालेले आहेत. मोठे रस्ते होत आहेत, पुणे बेंगलोर फ्रेट कॉरिडॉरसारखे होत आहेत. 11 लाख कोटीची गुंतवणूक ह्या विभागात येते. मग काही लोकांना आता काही कामच नसतं, मग याच्यापासून ते थोडंसं लक्ष विचलित करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात, त्याकडे जनतेनं लक्ष द्यायचं नसतं. ग्रामपंचायतीच्या अनुषंगानं आता कशा पद्धतीची तयारी आता? ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या साधारणतः स्थानिक पातळीवरती होत आहेत. आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. 7 ग्रामपंचायती बिनविरोध करून त्या ठिकाणी सरपंच आमचे झालेले आहेत.